हॅलो फ्रेंड्स, युअर रेसिपीजमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवतो आहे मस्त सॉफ्ट आणि स्पॉन्जी ढोकळा। ढोकळा बनवणे अगदी सोपी आहे, तुम्ही हे घरी इन्स्टंट बनवू शकता। इन्स्टंट बनवण्यासाठी आपण प्रेमिक्स बनवलेले आहे। इथं मी एक कप ढोकळा प्रेमिक्स घेत आहे, म्हणजे दोन वाट्या ढोकळा प्रेमिक्स। आणि ढोकळा प्रेमिक्स हे मी घरीच तयार केलेलं आहे, बाजारातून विकत आणलेलं नाही आहे। याचा व्हिडिओ मी युअर रेसिपीजवरती ऑलरेडी अपलोड केलेला आहे, तुम्ही तिथे जाऊन बघू शकता। किंवा मी या ढोकळा प्रेमिक्सची रेसिपी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देत आहे, तिथं बघू शकता। किंवा या व्हिडिओच्या शेवटी एंड स्क्रीनला सुद्धा हा व्हिडिओ तुम्ही बघू शकता। तर रेसिपी बघूया पुढे। याच्यामध्ये आता एक चुकटी आपल्याला हळद घालायची आहे आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे प्रेमिक्स। आपण प्रेमिक्स करताना हळद घातली नाही आहे, वरून घालायचं। आणि दोन वाट्या पाणी, म्हणजे आपण जेवढं प्रेमिक्स घेतलेलं आहे तेवढंच पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे, म्हणजे परफेक्ट होतं आणि काही झंझटही राहत नाही कमी जास्त पाणी होण्याचं। जेवढं प्रेमिक्स टाकलं तेवढंच पाणी टाका, मस्त स्पॉन्जी आणि सॉफ्ट ढोकळा होतो तयार। आणि हे मिक्स करून घ्यायचं, गुठळ्या होऊ द्यायच्या नाही, छान सॉफ्ट मिक्स करायचं। जास्त पण मिक्स करायचं नाही, नाही तर आपण जो सोडा टाकलेला आहे याच्यामध्ये, तो सोड्याची जे म्हणतो ना आपण फुगतो तो सोडा, ते निघून जाईल। म्हणून आपला ढोकळा जो आहे तो सॉफ्ट आणि स्पॉन्जी बनणार नाही, म्हणून आपण जास्त याला हलवणारसुद्धा नाही आहे। बस थोडंसं आपल्याला मिक्स करायचं आहे, पाणी मिक्स होईल तोवर फक्त, बस। आणि आपला जो बॅटर आहे ढोकळ्यासाठीचं हे तयार आहे, तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट बॅटर तयार होते। आता आपण एक टीन घेऊया। तुमच्याकडे जे काही भांडं असेल ते तुम्ही भांडं ढोकळा बनवण्यासाठी घेऊ शकता। हे माझ्याकडे केक टीन आहे, मी केक टीन घेतलेलं आहे। त्याला आपण एक टीस्पून तेल लावून अशा प्रकारे लावून घेणार आहोत पूर्ण भांड्याला, म्हणजे जो ढोकळा आहे आपला चिपकणार आणि व्यवस्थित पूर्ण निघून येईल। आता आपण जे बॅटर केलेलं आहे ढोकळ्याचं, ते ढोकळ्याचं बॅटर यामध्ये टाकायचं आहे अशा पद्धतीने। बघा, मस्त ढोकळ्याचं बॅटर टाकलेलं आहे। थोडंसं बबल्स काढायचे आहे ठोकून ठोकून थोडं अशा प्रकारे। आणि आत्ता आपण इथं खाली पाणी टाकून कढईमध्ये स्टीमर तयार केलेला आहे आणि हे 10 मिनटं आपण स्टीमर गरम होऊ देणार आहोत। 10 मिनटं गरम झाल्यानंतर याच्यामध्ये आपण हा टीन ठेवणार आहोत आणि परत 10 मिनटं मीडियम गॅसवरती आपण हा ढोकळा स्टीम करून घेणार आहोत। 10 मिनटानंतर तुम्ही बघू शकता ढोकळा मस्त झालेला आहे। आपण सुरी खोचून बघूया, सुरीला जर बॅटर आलेलं नाही तर आपला ढोकळा परफेक्टली स्टीम झालेला आहे, कुक झालेला आहे। आता हा ढोकळा आपल्याला 2-3 मिनटं छान थंड होऊ द्यायचा आहे, तोपर्यंत आपण तेल करून घेऊया। तेल करण्यासाठी आपल्याला इथं 3 चमचे तेल घ्यायचं आहे आणि ते गरम करून घ्यायचं आहे। त्यानंतर 1 चमचा याच्यामध्ये मोहरी घालायची आहे। मोहरी थोडीशी जाडसर हवी, म्हणजेच जाड जर मोहरी असली तर खायला खूप मस्त लागते ढोकळा। नंतर 1 चमचा याच्यामध्ये जिरं घालायचं आहे, हे छान तेलामध्ये तळतळू द्यायचं आहे, म्हणजे जो टेस्ट आहे त्या तेलामध्ये उतरेल याची आणि खूप मस्त तेल आपलं टेस्टी होईल। आता याच्यामध्ये आपल्याला 2 चमचे कढीपत्त्याची पाने घालायची आहे। कढीपत्त्याची पाने छान होऊ द्यायची आहेत। छान होऊ द्यायचं आहे तेल आपल्याला मीडियम गॅसवरती। तेल झालं की गॅस बंद करायचा आहे आणि त्याच्यामध्ये 1/2 चमचा आपल्याला मिरची पावडर घालायची आहे। तुम्हाला जर मिरची पावडर आवडत नसेल तर तुम्ही मिरची, जी हिरवी मिरची आहे ती घातली तरी चालेल यामध्ये। बघा, आपलं तेल रेडी आहे आणि गरमागरम तेल आपण जो ढोकळा तयार केलेला आहे त्यावर घालणार आहोत। हे बघा, ढोकळा आपला थंड झालेला आहे। आता आपण हे तेल पूर्ण यावरती अशा प्रकारे टाकणार आहोत, पूर्ण स्प्रेड करून घेणार आहोत, म्हणजे आपल्या ढोकळ्याला मस्त टेस्ट येईल। अशा पद्धतीने मी सर्व पसरवून घेतलेलं आहे तेल। आता याच्यावरती आपल्याला खोबऱ्याचा खीस घालायचा आहे। तुम्हाला आवडत नसेल तर नाही घातला तरी चालेल, पण खोबऱ्याच्या खीसने खूप मस्त टेस्ट येते ढोकळ्याला, म्हणून इथं मी खोबऱ्याचा खीस घालत आहे। बघा, इथं खोबऱ्याचा खीस घातला आहे। नंतर याच्यामध्ये कोथिंबीरची पाने घालायची आहेत, मस्त स्प्रेड करून घ्यायची कोथिंबीरची पाने अशा पद्धतीने। आणि आता हा ढोकळा आपण कापून घेणार आहोत, तुम्हाला जसे हवेत तसे तुकडे याचे करून घ्या। अशा पद्धतीने कापायचा,
मस्त सॉफ्ट आणि स्पंजी ढोकळा आपला तयार होतो। संपूर्ण ढोकळा आपला कापून झालेला आहे, याला जस्ट फक्त 5 मिनिट आपण थंड होऊ देणार आहोत। आणि 5 मिनिटांनंतर ढोकळा काढून घ्यायचा आहे। बघा खूप मस्त ढोकळा आपला झालेला आहे, मी तुम्हाला दाखवते आहे। पूर्ण ढोकळा खूप छान झालेला आहे आणि खूप सॉफ्ट आणि स्पंजीसुद्धा झालेला आहे, तुम्ही बघू शकता खूप सॉफ्ट आहे। आणि मग सर्व करा खाण्यासाठी। ही जर ढोकळ्याची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा, युअर रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजेच तुम्हाला अशा छान छान रेसिपीज मिळतील। आणि सबस्क्राईबच्या बाजूला जे बेल आयकॉन आहे त्यालाही प्रेस करा, म्हणजेच यासारख्या कोणताही व्हिडिओ तुम्ही मिस नाही करणार आणि वेळोवेळी हा तुम्हाला व्हिडिओ मिळत जातील।